नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. खासगाव ग्राम पंचायत मधील मनमानी कारभार थांबवा, बबन लिमकर यांची मागणी. नकला देण्यास ग्रामसेवक यांची टाळाटाळ करून आरे रावीची भाषा, लिमकर यांचा आरोप, कारवाईची मागणी. लेखी पत्र असताना दहनभूमीचं बांधकाम सुरूच. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा. फॅमिलीसाठी व्हेज व नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय. पनीर चिल्ली, लसुनी मेथी, व्हेज मराठा, पनीर टिक्का मसाला इत्यादी. तर नॉनव्हेज मध्ये परंडा शहरात प्रथमच तंदूर चिकन, चिकन चिल्ली कबाब, मुर्ग मसल्लम, चिकन अफगाणी यांचं स्पेशल चिकन मटका बिर्याणी, तसेच मटन थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी मिळेल. पत्ता सदिवाल कॉम्प्लेक्स, बावची चौक, महाराणा प्रताप चौक, परंडा. आता बातमी विस्ताराने. खासगाव ग्राम पंचायत मार्फत सुरू असलेले दहनभूमीचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्यानं बांधकाम थांबविण्यात यावे, तसेच ग्राम पंचायत मधील मनमानी कारभार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच बबन लिमकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सोमवार दिनांक 18 मार्च रोजी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंचायत समितीचे अभियंता नवले यांनी दिनांक 6 मार्च रोजी पत्र देऊन दहनभूमीचं बांधकाम भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जागा निश्चित करूनच बांधकाम करावे असे लेखी पत्र दिले असताना ठेकेदार व ग्रामसेवक यांनी बांधकाम सुरूच ठेवले आहे. तसेच ग्रामसेवक यांच्याकडे नकलाची मागणी केली असता टाळाटाळ करून अरे रावीची भाषा करीत असल्याचं म्हटलं आहे. ग्रामसेवक व सरपंच मनमानी कारभार करीत असल्यानं त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तुमचा परिचय सांगा. बबनराव लिमकर, माजी सरपंच खासगाव. काय तक्रार आहे तुमची? ग्रामसेवकला की दहनभूमीची बांधकाम चालू आहे, त्या चुकीच्या ठिकाणी त्यांचं बांधकाम चालू आहे आणि त्याला ग्रामसेवक पाठीशी घालतोय बांधकाम करण्यासाठी गुत्तेदाराला आणि ग्रामपंचायतला. चुकीच्या ठिकाणी म्हणजे नेमकं काय? 10 गुंठे जमीन तहसीलनं दिलेली आहे स्मशानभूमीसाठी, त्याच्या दिशा त्यांनी फायनल केलेल्या नाहीत. भूमी अभिलेख कडून त्यांनी मोजणी करून घेतलेली नाही आणि त्या जागेच्या मध्यभागी घ्यायचं बांधकाम, दहनभूमीचं बांधकाम, तर त्यांनी एका साईडला घेतलेलं आहे. तशी तुम्ही तक्रार दाखल केली होती? तक्रार दाखल केलेली आहे. त्यांना आपण BDO ला, CO ला, डेप्युटी CO ला आपण त्यांना लेखी दिलेलं आहे. आत्मदहनच्या नोटीस दिल्यात, उपोषणाच्या नोटीस दिल्यात, हे बांधकाम थांबविण्यात यावं म्हणून. त्यांनी अधिकाऱ्यांनी काय चौकशी केली का? अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही. ग्रामसेवक BDO ला अहवाल देतो चुकीचा की हेच जागा आपली ग्रामपंचायतच्या ताब्यातील आहे म्हणून, पण ते संबंधित जागा 104 फूट चारी बाजू असताना आणि त्याच्या चारी दिशा फायनल न करता ग्रामसेवक हा दिशाभूल करतो. तर आता काय मागणी काय तुमची? आमची काय नाही, ते बांधकाम त्यांनी थांबवावं आणि चारी बाजू स्मशानभूमीच्या मोजणी करूनच ते बांधकामाचं स्ट्रक्चर मध्यभागी घ्यावं. तर ते सध्या जे दहनभूमीचं बांधकाम चालू आहे त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये मुरुम भरण्याऐवजी त्या गुत्तेदाराने माती भरून वरून मुरुम टाकून पिशीची केलेली आहे आणि याची तक्रार आज संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना केलेली आहे. त्याचबरोबर आपण ग्रामसेवकांना वेळोवेळी कागद ग्रामपंचायतच्या कागदपत्रांच्या लेखी मागणी केलेली आहेत. 15 फेब्रुवारीला मागणी केली, त्याच्यानंतर 5 मार्चला लेखी मागणी केलेली आहे. तरी संबंधित ग्रामसेवक त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, फोन उचलत नाही. उचलला तर आरेरावीची भाषा, उद्धटपणाची भाषा करतो. देता येईल की देईन की कुठं चाललोय का, लिहिलं नाही, तयार केलं नाही, अशी आरेरावीची भाषा सारखी बोलतो. आणि माझी एकट्याचीच तक्रार नाही तर संबंधित सगळ्या गावांची तक्रार आहे. ग्रामसेवक हा कुणालाच नागरिकांना सहकार्य करत नाही, हमेशा उद्धटपणाची उत्तर देतो आणि हा मनमानी कारभार करतो. आणि ग्रामपंचायतची जी सध्याची बॉडी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्याच लोकांना फक्त सहकार्य करायचं आणि जे विरोधी लोक आहेत त्यांना सहकार्याची भावना त्याची नाही, त्यामुळं त्या संबंधित ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही करावी आणि संबंधित जे दहनभूमीचं बांधकाम आहे ते थांबविण्यात यावं. जोपर्यंत त्यांनी चारी बाजू मोजून घेत नाहीत भूमी अभिलेखकडनं तोपर्यंत ते बांधकाम करण्यात येऊ नये. आणि जर संबंधित बांधकाम केलं आणि त्याच्यामध्ये जर समजा उद्या काही चुकीची जर समजा ते स्ट्रक्चर निघालं तर संबंधित त्याची भरपाई हा संबंधित ग्रामसेवक